भारतीय राष्ट्रीय कांग्रेस के जिलाध्यक्ष मोहन पंचभाई और युवक जिलाध्यक्ष पवन वंजारी इन्होंने पत्रकार परिषद ली, जहां उन्होंने पत्रकारों से बातचीत करते हुए बताया कि स्थानीय अपराध शाखा के पुलिस निरीक्षक नितिन चिंसुलकर इन्होंने किसी भी प्रकार का नोटिस जारी न करते हुए जबरन अमानवीय तरीके से 27 सितम्बर को रात 9 बजे हिरासत में ले लिया और अगले दिन दिनांक 28 सितम्बर रात 10:30 बजे के करीब तक अवैध रूप से अमानवीय स्थिति से बिठाया गया, जिससे पुलिस निरीक्षक नितिन चिंचोलकर पर सख्त कार्रवाई की जाए, इसके लिए पुलिस अधीक्षक को ज्ञापन सौंपा गया। भारतीय राष्ट्रीय युवा कांग्रेस के पवन वंजारी ने बताया कि 27 सितंबर को रात्रि लगभग 9 बजे जब उनके परिवार के 2 सदस्यों को भंडारा के सरकारी अस्पताल में भर्ती कराया गया तो वे उनकी मदद करने के लिए अस्पताल में थे। स्थानीय अपराध शाखा भंडारा के पुलिस निरीक्षक नितिन चिंचुलकर के आदेश पर स्थानीय अपराध शाखा के 4 कर्मचारियों ने पवन वंजारी को जबरन हिरासत में ले लिया। पवन वंजारी को बिना कोई निर्देश दिए अवैध तरीके से उन्हें गिरफ्तार कर लिया। 28 सितंबर को रात 10:30 बजे तक पुलिस स्टेशन भंडारा में अवैध रूप से हिरासत में लिया गया और अपमानजनक और गंदा व्यवहार किया गया। इससे पवन वंजारी और पार्टी के समाज में बदनामी हुई है। पवन वंजारी के परिवार के 2 सदस्यों मनीषा वंजारी उम्र 24 साल और एक नवजात शिशु जिसकी उम्र 3 दिन है, इसके संबंध में पवन वंजारी ने पुलिस से अनुरोध किया कि 2 सदस्य सरकारी अस्पताल में भर्ती है और मेरे अलावा उनकी देखभाल करने वाला कोई भी नहीं है और भरण पोषण और भोजन की व्यवस्था के लिए किसी से संपर्क करने के लिए कहने पर भी मेरी बात पुलिस वालों ने नहीं सुनी और पुलिस वालों ने कहा कि हमें पुलिस इंस्पेक्टर नितिन चिंचोलकर से सख्त आदेश है, पवन वंजारी जहां भी हो वहां से लाओ और हिरासत में डाल दो। इससे पता चलता है कि नितिन चिंचोलकर जानबूझकर पवन वंजारी को बदनाम करने के इरादे से और किसी के कहने पर भारतीय राष्ट्रीय कांग्रेस के पदाधिकारियों को परेशान करने के इरादे से ऐसे कृत्य किया है। पत्रकार परिषद में क्राइम ब्रांच भंडारा के नितिन चिंचोलकर को निलंबित करने की मांग की गई। खरतर परवा ते प्रधानमंत्री वर्धेला बोलले काँग्रेस अर्बन नक्सलाइट आहेत म्हणून त्या पद्धतीचा वापर या ठिकाणी भंडारा जिल्ह्यात व्हायला लागला असं वाटते मला। या अगोदर आम्हाला सुद्धा स्थानबद्ध केलं होतं गडकरी झाले, परवा अजित पवार त्या तुमसरला आलेत म्हणजे आमचे जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष पवन वंजारी हॉस्पिटलमध्ये होते, त्यांचे फॅमिलीतले लोक बहिणी आणि त्यांचा छोटा 3 दिवसाचा बाळ तिथं हॉस्पिटलमध्ये असताना कोणतीही माहिती न देता त्यांना तिथून डिटेन करण्यात आला, पोलीस स्टेशनमध्ये पोहोचवला गेला। खरं तर त्यांनी रिक्वेस्ट केली की मला यांचे डबे वगैरे आणायचे, पण कोणत्या त्यांचा ऐकून घेतला नाही आणि हा जो प्रकार आहे हा प्रकार आमच्या लोकांना कुठंतरी हरासमेंट करण्याचा प्रकार आहे। हा प्रकार या काँग्रेसने या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं अशा लोकांना कुठंतरी हरास करत असतील तर आम्ही काही खपवून घेणार नाही, अशा लोकांचा मी निषेध करतो। आणि आज राज्यपाल महोदयांना सुद्धा ही आम्ही मागणी केली की आमच्या लोकशाहीमध्ये जर विरोधकांना आवाज उचलण्याचा हक अधिकार असताना अशा प्रकारचे कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांवरती कुठंतरी कारवाई झाली पाहिजे आणि ही मागणी आम्ही सतत रेटून धरू आणि आम्ही त्या चिंचोळकर यांचा निषेध करतो। परवा 27 तारखेला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे तुमसरला स्वतःच्या पक्षाच्या आणि सरकारच्या प्रसार प्रचार करण्यासाठी आले होते, परंतु जिल्ह्यातली पोलीस यंत्रणा ही त्यांच्या कार्यकर्त्याच्या पद्धतीने वागू लागली। माझ्या घरचे 2 सदस्य हे सामान्य रुग्णालय मध्ये भरती आहेत, त्या दिवशी 27 तारखेला रात्री 9 वाजता PI चिंचोळकर स्थानिक गुन्हे शाखा यांच्या आदेशावरून त्यांच्या पथकांनी मला रात्री 9 वाजता सरकारी दवाखान्यातून डिटेन केला आणि पोलीस स्टेशनमध्ये मला रात्रभर बसवून ठेवलं, दुसऱ्या दिवशी सुद्धा मला दिवसभर त्या ठिकाणी बसवून ठेवलं। मी PI चिंचोळकर यांना मला डिटेन करण्याबाबतचा लेखी पुरावा सतत मागत गेलो, सतत त्यांना पत्र मागत गेलो, परंतु त्यांनी टाळाटाळ केल्याने मला कुठलाही लेखी पुरावा त्यांनी दिला नाही। मला जी डिटेन केली ती त्यांनी गैरकायदेशीर पद्धतीने मला डिटेन केला, मला कुठली पूर्वसूचना दिली नाही। मला डिटेन केल्यामुळे माझ्या परिवारावरती एक संकट ओढवल्यासारखा झाला। माझ्या घरच्या 3 दिवसाच्या बाळ ICU भरती असताना पोलीस प्रशासनाने त्याची कुठलीही खबरदारी न घेता आणि माझे ऐकून न घेता ही जी कारवाई केली ही निंदनीय आहे। PI चिंचोळकर यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी मी या माध्यमातून करतो आहे। आम्ही आज राज्यपाल महोदय यांना सुद्धा या संदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहे। आम्ही आज पोलीस अधीक्षक नरू लसूण साहेब यांना सुद्धा आम्ही आज निवेदन देणार आहोत, जर का येत्या 2 ते 3 दिवसामध्ये PI चिंचोळकर यांच्यावरती कारवाई झाली नाही तर आम्ही भंडारा जिल्हा युवक काँग्रेसच्या माध्यमातून जिल्हा काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून आम्ही पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आम्ही धरणे आंदोलन करणार आहोत। NBC न्यूज के लिए भंडारा से सुरेंद्र चिंधालुरे की रिपोर्ट।